वर्धा जिले के हिंगनघाट शहर से तीन किलोमीटर दूर कुंभ जिसकी आबादी 150 घरों की है सरकारी जल योजना के बावजूद आज प्यासा है जल जीवन मिशन योजना के माध्यम से सभी के घरों में नल तक पानी पहुंचना जरूरी था लेकिन पीने का पानी नहीं पहुंचा, इसलिए यहां पे पीने का साफ पानी एक डेढ़ किलोमीटर दूर से लाना पड़ता है ऐसे में नागरिकों ने सवाल उठाया है कि आखिर पानी पुरोठा विभाग ने पानी कहाँ मुरा रहा है ऐसा सवाल गाँव के नागरिकों ने उपस्थित किया है कुंभी हिंगन तालुका के पीपल गाँव माथनकर ग्राम पंचायत के अंतर्गत एक गाँव है और हिंगन नागरी रोड पर स्थित है इस गांव में एक पुरानी पानी की टंकी से नल के पानी की आपूर्ति की जा रही है लेकिन पानी प्रदूषित और युक्त है है जिससे नियमित स्वास्थ्य संबंधी शिकायतें होती रहती है। जल जीवन मिशन योजना के अंतर्गत इकतालीस लाख बीस हजार आठ सौ उनहत्तर रुपये स्वीकृत कर गाँव में कुआ पाइपलाइन सहित अन्य कार्य प्रस्तावित किए गए है लेकिन कुएं का काम वर्षों से शुरू होकर भी अभी भी अधूरा है और पाइपलाइन का काम अभी तक नहीं हुआ है इसलिए ग्रामीण एक डेढ़ किलोमीटर दूर से स्मशान घाट के बोरवेल से पानी लाते हैं गांव पानी की कमी से जूझ रहा है कुंभी के नागरिकों का आरोप है कि प्रशासन हिंगणघाट शहर से तीन किलोमीटर दूर स्थित इस कुंभी गांव की पानी की कमी नजरअंदाज कर रहा है पड़गा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत पंचायत गावात आला जल जीवनची योजना आली एक्केचाळीस लाखाची पण पिण्याचं पाणी नाही आलं केंद्र शासनाची शुद्ध जल जल जीवन ही मोठी योजना जे आहे प्रत्येक ज्या ग्रामीण भागात आहे शुद्ध पाणी नागरिकांसाठी मिळावं यासाठी देण्यात आली आहे पण हिंगणघाट गावात त्या आपण कुंबी गावात आलो आहे तिथे ते तेथे ज्या महिला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया त्यांचं काय म्हणणं आहे मला ताई सांगा आपण इथून किती किलोमीटर पाणी आणता गावातलं पाणी कसं आहे आणि इथलं पाणी काय काय फरक आहे एक मीटर पाणी जुसं आहे वालं चांगलं आहे पाणी गावात जे पाणी येते ते पहिल्या लायक नाही 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 नळालं पाणीच नाही बाहेरच्या नळाले मग इथून कि इथं इथून किती किलोमीटर पाणी ना लागते कसं पाणी आहे इथलं कुठल्या स्थानावरून पाणी म्हणजे कुठलं ठिकाण आहे पाणी ए... शमशानभूमी आणखी आपल्या बरोबर काकू आहे त्यांच्याशी आपण विचार काकू मला सांगा आपण जे आहे किती किलोमीटर जे पाणी घेऊन जात आहे एक किलोमीटर वरून हो गावात नळ योजना आली आहे एक्केचाळीस लाखाची जलजीवनची ती योजना आली नाही पिण्याच्या पाण्याची दहा वर्ष झाली पिण्याच्या पाण्याची योजना आली वर्ष आता नवीन योजना दिली आहे जल जीवन मिशन अंतर्गत एक्केचाळीस लाखाची जी आहे आपल्या झाली नाही पूर्ण नाही नाही अजूनही नाही झाली त्या संदर्भात काही अधिकाऱ्यांना किंवा कुठल्या जे ग्रामपंचायत सदस्य आहे किंवा ग्रामपंचायत सरपंच आहे त्यांना तक्रार केली किंवा कुठल्या अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे तक्रार केली होती त्या नाल्या वीर खोदली पण ते काही पाणी बरोबर आलं नाही पाणी काही बरोबर आलं नाही त्या नाल्याकाठी वीर खोदली पण आ, किती किलोमीटरचा टप्पा आपल्याला पाण्यासाठी गाठावा लागतो पिण्याच्या पाण्यासाठी पिण्या पाणी दोन एक किलोमीटर आहे ना या आमच्या गापात या हाफशीपर्यंत एकूणच आपण गट ग्रामपंचायत कुणबी येथे आलो मोठ्या प्रमाणात जे आहे महिलांना पाण्यासाठी मोठी फारकत करावं लागते जवळपास एक किलोमीटरचा लांब टप्पा शमशानभूमी या ठिकाणी असलेल्या या ठिकाणी येऊन जे पिण्याजोगं पाणी आहे त्या आपसी न्यावं लागते एकूणच जे आहे जलजीवनच्या मोठ्या योजना राबविण्यात आल्या पण मोठी जे यो योजना राबविण्यात आल्या परंतु जलजीवन योजना जी आहे पूर्वी गावातसुद्धा राबविण्यात आली नाही पिण्याच्या पाण्याची जे व्यवस्था करण्यात करण्यासाठी जलजीवनचा जो प्रोजेक्ट राबविण्यात आला पण तो प्रोजेक्ट अजूनही अपूर्ण आहे अशी परिस्थिती कुणबी सुद्धा आहे मला आधी सांग तू कुठून पाणी आणते तुला इथे पाण्यासाठी काय या यावे लागत आहे पाण्यासाठी गावात पाणी नाही आहे प्यायचं पाणी नाही आहे ना जलजीवनची मोठी योजना आली गावातली पूर्ण नाही झाली अजून नाही झालीच नाही ना, ना, हो ना। आ, किती किती किलोमीटर तुला पायदळ यावं लागते पाण्या दोर यावं लागते ना एक किलोमीटर इकडे लोक जातात इकडे आम्ही पाणी नेतो म्हणजे शमशान भूमीत असलेल्या या बोरिओलवर या लागतं हो का शासनाला कधी तुम्ही तक्रार केल्या का आपल्या गावात जे आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे त्या संदर्भात काही केली होते ना काय झालं काय झालं ते तिकडं खोदली वीर बुजूनच गेली पूर आला पूर आला तर बुजून गेली काय म्हणणं आहे आमच्या मार्फत आम्हाला खोदून द्या तुम्ही तुम्हाला पाणी पाहिजे का हो प्याले आले एकूणच आणखी आणखी एक आजी आहे आपल्यासोबत आहे आजी मला सांग जल जीवनची योजना आली इथं तुम्ही किती लांबून पाणी पाण्यासाठी येतात काय काय जे दुरावस्था होत आहे पाण्यासाठी पाण्यासाठी हो पाणी नाही पाणी नाही आम्हाला प्याचं प्याचं पाणी नाही आहे गाव नाही ना न ना 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 पाणी खारं पाणी आहे गावात कुठली व्यवस्था नाही आहे पाण्याची प्याच्या हा पाण्याची व्यवस्था ना नाही ना ना। <laughs> तर ना मग प्याच्या प्याच्या पाण्याची व्यवस्था आहे किती किलोमीटर लांब याव्या लागते इतके किती लांबून यावं लागते पाण्यासाठी एक किलोमीटर एक किलोमीटर गावात जलजीवनची योजना आली शुद्ध पाणी मिळावं यासाठी जलजीवनची मोठी योजना आली ते पूर्ण झाली नाही नाही हिर पाणी नाही लागलं म्हणते गेली जलजीवनची योजना आली वीर बुजून गेली याबद्दल काही शासनाकडे किंवा हो, शासनाचे अधिकारी आहे त्यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार के लिए होती? काई केली होती काय केली केलं घेतलंच नाही उठा केली तक्रार एकूणच जलजीवनची योजना आली पण पाणी नाही आली पाणी नाही आलं अशी परिस्थिती जी आहे कुणबी गावात आहे गट ग्रामपंचायत कुणबी आहे पिंपळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे हे गाव आहे ताई मला सांगा जल जीवनची योजना आली आपण इत इथे किती लांब पाण्यासाठी येता एक किलोमीटर पिण्याचं पाणी गावात आहे नाही नाही पाणी खराब आहे ना आमच्या इच्छा दोषी आहे ते पाणी पाणी आहे आपल्या गावात जल जीवनची योजना आली जल जीवनच्या योजनेचं पाणी पुरवठ्याचं काम पूर्ण नाही झालं किंवा पाणी मिळत नाही आहे नाही कामच नाही झालं ना कामच नाही झालं या संदर्भात आम्हाला माहिती द्या आपण जे आहे ग्रामपंचायतच्या सदस्य आहे त्या संदर्भात आपण ग्रामपंचायतमध्ये तक्रार केली किंवा अधिकाऱ्यांना कधी तक्रार केली या संदर्भात के काय म्हणणं पडलं अधिकाऱ्यांचं याच आहे शॅन्सन व्हायचे असेच लावत होते एक्केचाळीस लाख रुपयाची जवळ जवळपास जलजीवनची योजना जी आहे गावासाठी देण्यात आली आहे त्या संदर्भात काय आपण माहिती देणार सरपंचाचं आपल्या इथच करते पूर्ण तिथचं झालं पूर्ण पिंपळ गावचं आमच्या इथं लक्षच नाही देत पिण्याच्या पाण्याची दुरवस्था आहे काय काय तुम्ही सदस्य आहे सरपंचाला याबद्दल काही तक्रार केल्या हो केली ना आम्ही आमच्या गावात पाणी नाही तर पाण्यासाठी आरो बसवला आरोचंही पाणी कोणी पेत नाही जास्त जण नाही पेत चार पाच जणच नाही ते तिथं पाणी पण इथं पाण्याची व्यवस्था नाही तरी आता गेल्या वर्षी तिथं विहीर खांदली पण तेही बुजली आता बुज आता अजून खाल्ली ते बुजून राहिली जल जीवनचे जे कनेक्शन आहे देण्यात आले नाही दे, आले घरोघरी नळ का नळ ते पेण्याचे ना आले नाही आलेच नाही अजून नाही बाहेरच आहे ग्रामपंचायत सदस्य होतात सदस्य ताई आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊन घेते जल जीवनचे नळ आले पण पाणी नाही आलं अशी अवस्था जी आहे ह्या गावात झालेली आहे आपण कुणबी या गावात आलो अनेक महिला ज्या आहेत एक किलोमीटरचं अंतर कापून पिण्याच्या पाण्यासाठी येत असतात अनेक ज्या महिला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करू त्यांचं काय म्हणणं आहे ताई मला सांगा आपण कुठून किती किलोमीटर लांबून पाण्यासाठी येतात आम्ही आता एक किलोमीटर जास्तीत जास्त हो एक किलोमीटर गावात पिण्याचं पाणी नाही आहे नाही नाही नळाला घरी पाणीच नाही नळाला ते दे, दे ते जे पाणी येते ते कसं आहे ते पाणी खरं आहे आणि पिण्याचं नाही आहे दूषित आहे पाणी ते आता बाहेर वापरतो आम्ही अ जल जीवनची योजना आली गावात त्याचे जे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन देण्यात येणार होते जलजीवनची एक्केचाळीस क लाखाची जे योजना आली आहे गावात ते झाली आहे ते आमच्याकडे नाही आले अजून नाही आली नाही नाही आमच्याकडे नाही ते पण नळाची योजना म्हणजे घरी पाणीच नाही आमच्या आम्ही दहा वर्ष झालं किती किती किलोमीटरहून आपण लांबून पाणी नेता एक किलोमीटर एक किलोमीटर हे कुठलं स्थान आहे आपण जे पाणी नेता स्मशान स्मशानभूमी स्मशानभूमी समजा एकूणच आपण गावातल्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी ते पाणी भरण्यासाठी जवळपास एक, एक किलोमीटरचा जो प्रवास करून पाणी भरतात इथे जे शमशानभूमी जे बोरवेल आहे तिथून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात एकूणच जलजीवन मोठ्या प्रमाणात जे गट ग्रामपंचायत आहे कुणबी इथे आलं पण ठेकेदार म्हणा किंवा ठेकेदारावर जे अधिकारी आहे त्यांचं याच्याकडे लक्ष नाही असं दिसून येत आहे अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात हे काम केलं जाते पण गा अजूनपर्यंत जलजीवन मिशनची एक्केचाळीस लाख रुपयाची योजना आली पण कुठल्याही अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत लक्ष दिलं नाही का गावात जे आहे जलजीवनचं पाणी पोचलं का नाही अशी अशी जे अवस्था तालुक्यातील अनेक ग्रामीण क्षेत्रातली आहे आपण ही दुसरी दुसरी जी समस्या आहे चिचघाटनंतर ह्या कुणबी गावात आलो इथेसुद्धा जे जलजीवनचे काम व्हायला पाहिजे होते ते काम झाले नाही अशी परिस्थिती चि इथे कुणबी या गावात आहे आपल्यासोबत गाव गावातील काही नागरिक आहेत त्या मला सांगा आपल्या गावात जे आहे जलजीवनची मोठी योजना आली त्याचं काय स्वरूप आहे हाऊस कनेक्शन मिळाले का ज्या मिळालं पाहिजे होतं पिण्याच्या पाण्याचे जे कनेक्शन ते मिळाले नाही ना अजून काही मिळाले नाही दो एक किलोमीटर लोकाला पाणी आणायला लागते त्यात त्याला महिलाला खूप त्रास आहे आणि दुसरी गोष्ट पण अजून विहिरीचं जे काम चालू आहे ते दोन वर्ष झाल्यापासून रगडलेलं आहे का किती वर्षापासून रडलेलं आहे दोन वर्षापासून दोन वर्षापासून या संदर्भात गावकऱ्यांकडून कुठे तक्रारी जे अधिकारी आहे किंवा ग्रामपंचायत जे सरपंच आहे किंवा त्यांना आधी आपण तक्रारी केल्या आहे तक्रारी केल्या आहे पण त्याच्यावर दुर्लक्ष केलं आहे त्यानं आम्ही फटिंग साहेबांनी मिळालो स त्याच्याकडे जाऊन चक्रा मारल्या आम्ही ठेकेदाराने फोन केले ते तरी सुद्धा नाही तयार नाही आम्ही जाऊन तिथं दोन तीन वेळा गेलो तक्रारी केल्या आहे त्याच्यावर काही त्याचं तिथून काही पिण्या लागलं नाही जल जीवनची योजना जे जीवन जी थंड्या बस्त्यात पडली म्हणून विलंब होत आहे पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी असं वाटते का हा पिण्याचं पाणी आवश्यक आहे पण पिण्याच्या पाण्याचं काही सिद्ध नाही वापरण्याकरता जे पाणी आहे आता सध्याच्या परिस्थितीत गावात त्या संदर्भात काय सांगाल नाही वापरण्याकरता नळाला पाणी येते पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे ते नळाला जे पाणी येते ते कसं पाणी हे पाणी पिण्याचं नाही आहे ते बाहेरचं पाणी आहे म्हणजे दूषित पाणी आहे म्हणजे ते पिण्याचं पाणी आहे म्हणून आपण ते तिथून वापरतो हे पाणी नळाचं आहे ते पाणी येत नाही पिणे ते पिण्याजोगं पाणी नाही आहे नाही आहे नाही आहे ते पाणी नाही पिण्याजोगं ही योजना लवकरात लवकर व्हायला पाहिजे होती असं आपल्याला वाटते का व्हायला तर पाहिजे पण त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे ना दुर्लक्ष म्हणजे ठेकेदार तसं आहे आणि बाकी जे आहे कर्मचारी ते लक्ष देत नाही आमच्याकडे सरपंच इथेच आहे ग्रामसेवक समजा म्हणजे टाळाटाळ करत आहे एकूणच सगळ्यांनी जो आहे याच्यावर लक्ष दिलं नाही म्हणून ही योजना रडकडली असं आपलं म्हणणं हा बस बस तसंच आहे रडकडली म्हणजे चांगली शॉर्टकडली दोन वर्ष दो झाले दो ना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी द्यायला तिथून आणावं लागते एकूणच आपण कुणबी या गावात आलो कुणबी या गावात जे आहे पिण्याचं जे पाणी आहे एक किलोमीटर जे शमशानभूमी आहे तिथे असलेल्या बोरवेलवर आणायला लागते पण जे पाणी गावात येते ते, ते दूषित पाणी आहे किंवा पिण्याजोगं नाही आहे असं असं जे आहे नागरिकांचं म्हणणं आहे जलजीवनची जी मोठी योजना एक्केचाळीस लाखाची गावात आली होती पण ते अधिकारी जे संबंधित अधिकारी आहे किंवा ग्रामपंचायत सदस्य आहे ठेकेदार आहे यांच्याकडून रडखडल्या गेली असं गाव गावकऱ्यांचं म्हणणं आहे अनेक जे बालकं आहे त्यांना पण हा मोठा जो त्रास होतो मोठा जो टप्पा पिण्याच्या पाण्यासाठी गाठावा लागतो दिदी सांग तू कुठं राहते तू पाण्यासाठी इथे आली किती लांबून पाणी आणावं लागते तुला किती एक किलोमीटर एक किलोमीटर आई बाबा कुठे जातात कामाला जातात त्यावेळेस पाणी पिण्याचं पाणी आणावं लागते त्रास होते त्रास आ, का खूप त्रास होते काय नाव आहे तुझी कुठल्या गावी असते कुणबी कुंभी आणखी एक छोटी बालिका आहे तिच्याशी आपण सव सा। ताई सांग मला तुला त्रास होते पाणी आणताना इतक्या लांबून किती किलोमीटर उन्हायला लागते एक किलोमीटर एक किलोमीटर तुझे आई बाबा कुठे जाते कामाला आई बाबा कामाला गेल्यावर तुला पाणी आलं लागते हो। पिण्याचं पाणी नेते तू इथून हो। कुठल्या शाळेत आहे कुंभी कुणबी शाळेत आहे एकूणच जे लहान छोटे बालक आहे त्यांना सुद्धा आई बाबा जे आहे का कामावर गेल्यानंतर त्यांना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी फरक मोठी तारांबळ करावी लागते एक किलोमीटर पासून लहान बालक सुद्धा एक छोटा बालक जो आहे आणखी आपल्यासोबत आहे दादा सांग तुझं नाव काय कुठल्या वर्गात का आहे कुठं राहतो मयन मायन। तू पाणी भरायला किती लांबून येते इथं किती लांबून एक किलोमीटर एक किलोमीटर तुझे आई बाबा कुठं जातात कामाला आई बाबा कामाला गेल्यानंतर तुला पाणी भरावं लागते हे कुठलं पिण्याचं पाणी बाहेरचं पाणी पिण्याचं पिण्याचं पाणी भरावं लागते हा त्रास नाही होत का तुला एक किलोमीटरचं पाणी त्रास नाही होत एकूणच लांब बालक आहे त्याच्याशी आपण संवाद साधला त्याचं म्हणणं आहे का एक किलोमीटरचा जो लंबा टप्पा आहे पिण्याच्या पाण्यासाठी जो पूर्ण पार करावा लागते म्हणजे त्यांच्या आई वडील जेव्हा कामावर जात असतात तेव्हा पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना पण या शमशानभूमीत असलेल्या बोरवेलजवळ जे पिण्या पिण्याजोगं पाणी आहे तिथपर्यंत यावं लागते जल जीवन मिशनची योजना आली एक्केचाळीस लाख रुपयाची योजना जी आहे कुणबी गावात आली पण त्या जलजीवन योजनेचं काम अजूनही जे हाऊस कनेक्शन जे द्यायला पाहिजे होते ते दिले देण्यात आले नाही आहे कुठलंही काम जे झालेलं नाही आहे त्याच्यामुळे मोठी तारांबळ जी आहे इथे कुणबी येथील गावातील नागरिकांची उडलेली आहे आपण पिंपळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुणबी या गावी याला जवळपास हिंगणघाट इथून तीन किलोमीटर असलेलं हे गाव आहे या गावात जलजीवनची एक्केचाळीस लाखाची मोठी योजना आली पण योजनेचं काम रडकडलेलं आहे अशी परिस्थिती या गावात झाली आहे पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणखी काही का जे नागरिक का आहे इथे संबंधित जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलू दादा काय म्हणणं आहे तुमचं या योजनेसंदर्भात किती दिवस झाली योजना आली आहे आता माझं म्हणणं स जर म्हटलं तर ही योजना केंद्र सरकारची जे दोन वर्षापूर्वी आलेली योजना आहे एक्केचाळीस हजार एक्केचाळीस लाख वीस हजार सहाशे एकोणसत्तर रुपयाची योजना आहे तिचं काम जे हो खो, वी, आहे हो का ते दोन हजार बावीसमध्ये सुरू केलं होतं त्याच्याक त्याच्यामध्ये बां खो खोलीकरण खोलीकरण केलं पहिले आणि योजना जी घेतलेली आहे जे विहिरीचं जे लोकेशन घेतलं ते ऐन काठावर घेतलं आहे नदीच्या त्या कारणाने पूर्ण विहीर जशी होती तशी खोदकाम केलेली पुन्हा कोसळली त्या किती वेळेस ते विहीर कोसळली तुमचं काय म्हणणं आहे ते विहीर कामात येणार आहे समोर आता म्हणजे ते दोन वेळा तर कोसळली आता तिसऱ्यांदा काय करते ते सांगता येणार नाही कारण का पुन्हा तीच कुवीर करणार आहे ती ठेकेदाराच्या लोकांसोबत बोलणं केलं तर तो तीच वीर वापस करणार आहे तू अपेक्षित होतं पाण्याचे जे कनेक्शन होते गावात ते यायला पाहिजे होत्या वेळपर्यंत हो तर ते आतापर्यंत दोन वर्षात पाईपलाईन वगैरे गावातली कनेक्शन हा पाईपलाईन झाली एकूण जिथपर्यंत टाकीपासून इथपर्यंत नाही ना ते काहीच नाही झालं अजून विहीरच नाही तर पाईपलाईन तर दूरच आहे हाऊस कनेक्शन ज्याला आपण नळ जोडणी जे एक झालेली आहे नाही नाही काहीच कनेक्शन नाही झाले आहे कारण अजून कोणत्याही प्रकारचं काम गावामध्ये जलमिशनचं झालेलं नाही आहे अधिकारी किंवा कर्मचारी सरपंच किंवा जे आहे संबंधित लोक आहेत त्यांना आपण कधी तक्रार केली या संदर्भात हो एक वेळा नाही वारंवार केली पण त्यांच्याकडून आम्हाला उडवी उडू उडवा उडवीचेच उत्तर मिळत आलेले आहे आज आजपर्यंत फटिंग साहेबांकडे गेलो डेप्टी साहेबाकडे गेलो त्यांनी हेच सांगितलं का आम्ही जो कोणी भांगे म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्ट करत आपण तो फोन रिसीव करत नाही जर अधिकाऱ्यांचेच तो फोन रिसिव्ह नाही करता आमदारांनी सांगितलं तर ठेकेदाराच्या मनमर्जीप्रमाणे काम तसं म्हणायला हरकत नाही कारण का सर आमदार साहेबांची मिटिंग झाली त्यांनी सांगितलं तर स्पष्ट इंस्ट्रक्शन दिले होते पटिंग साहेबांना का तुम्ही जर ठेकेदार काम चालू करताना आठ दिवसामध्ये त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाका त्या संदर्भात आम्ही सदस्य आणि मी सोबत घेऊन त्यांच्याकडे गेलो वारंवार त्यांना मी तशी तक्रारसुद्धा दिली पण त्याच्यावर त्यांनी काही सोल्युशन काही काढलं त्या संदर्भात ठेकेदारावर कुठली कारवाई झाली ब्लॅकलिस्टमध्ये ठेकेदार नाही नाही काहीच नाही केली यांनी तो करणार आहे असं झाला तो वाढदिवसात चालू करणार आहे असेच उत्तर देत आले आहे ते त्याच्यामुळे काम रकड रकडूनच आहे जायचे जा ते जा पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे जे पिण्याचं पा पिण्याचं पाणी आहे ते किती किलोमीटर आणावं लागते ते पाणी आणि गावात येणारं पाणी कसं आहे गावामध्ये जे वॉटर सप्लायचे विहीर आहे तिचं पाणी जे आहे ते दूषित असल्यामुळे कोणीही पिण्यासाठी वापरत नाही त्याचे नमुने पाठवले होते ते पाणी दूषित झालं दूषित आहे असं निदर्शनासं आल्यामुळे तिथलं पाणी कोणी वापरत नाही मग पिण्याचा स्रोत स्त्रोत म्हणून एक जो हँडपंप आहे आमचा समशानभूमीमध्ये कुंभितला तो आहे गावापासून एक किलोमीटर दुरावर सर्व महिलांना जो कच्चा रस्ता आहे खूप दुर्व्यवस्था आहे रस्त्याचीसुद्धा दुर्व्यवस्था आहे त्या रस्त्याने जाऊन तिथून पाणी होणार लागते इथून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या या उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण झालेली आहे एका गावात हो हो कारण का लोकांच्या घरी पाणीसुद्धा राहत नाही कोणी जर पाणी मागितलं तर पाणी द्यायला तयार नाही कारण का पाणी त्यांना खूप दुरून आणावं लागते आणि गाडी गाडी बांध गाडीला दोन डबक्या बांधून माणूस गेला तर दोन डबक्यानी नाही तर मग बाई जर गेली महिला कोणती तर मग एक डोक्यावर गुण किती चक्र मारणार ते एक किलोमीटरहून त्याच्या कारण लोकं पाणी द्यायला तयार नाही पिण्यासाठी बाहेर गावून जर लोक आले त्यांना ही परिस्थिती आहे कुंभिया गावाची गावाची तरीसुद्धा ग्रामपंचायतला आम्ही वारंवार सांगितलं सचिव म्हणून मर्जी करते सरपंचाला म्हटलं सरपंच पिंपळगावमध्ये लाखो रुपयाचे कामं करून पण कुंभीवर एकही रुपयाचं लक्ष देत नाही आलेच नाही अजून काहीच नाही तर खूप दिवस झाले आहे पाण्याची समस्या आहे कमीत कमी चार पाच वर्ष झालेली आहे समस्या कोणी जर दुर्लक्ष आहे स ग्रामपंचायत दुर्लक्ष आहे सगळं आपले पूर्ण गाकवाऱ्याचं म्हणणं आहे की समस्या पाण्याविषयीच आहे ह्या गावामध्ये आणि नदीला पूर येते आणि पूर्ण हप्से भरून जाते त्या दोन दिवस पाणी नाही भेटत आमच्या दोन दोन दिवस तीन तीन दिवस पूर राहते ह्या गावामध्ये बरसातीच्या टायमामध्ये जल जीवनची जी, जी योजना आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे होती आतापर्यंत झालीच नाही जल जीवनचं एक्केचाळीस लाख रुपयाची मोठी योजना आपल्या गावात आली आहे अजून काहीच दिसत नाही जी एक एकदर आम्ही जसं तडफडं जावं गाडीनं जावं लागते घरची बाई नाही माणूस नाही राहिला घरी बाई एकटी जाऊ नाही शकत एवढ्या दूर या संदर्भात कोणी अधिकारी किंवा ग्रामपंचायत जे सरपंच आहे त्यांना आपण तक्रार केली होती या संदर्भात तक्रारी केल्या खूप काही केल्या खूप हे केलं काहीच लक्षच नाही दुर्लक्षच आहे कोणी काही लक्ष देत नाही काही नाही काही नाही काही नाही काय म्हणणं हे ही योजना का बरं रडकडली दुर्लक्ष माग ईर खोदली ईर खोदली दुर्लक्ष झालं यावर्षी अजून काम चालू केलं ह्याच टायमामध्ये बरसेच्या टायमामध्ये लक्षे किती वर्ष झाले काम चालू आहे दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले दोन वर्षात काम पूर्ण काहीच नाही अजून काहीच नाही पाण्याची समस्या पाच सहा वर्ष झाली इथं पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आता निर्माण आहे आता पण निर्माणच आहे पाण्यासाठी असे काहीच करूच नाही शकत पाणी असं विकत लोक घणी पाहुणा आला घरी तरी असं पाणी दिवशी देऊ शकत असं समस्या येऊ नये पाणणाराच घरी अर्ध्या जा रात्री जावं लागते कधी कधी एकूणच आपण हिंगणघाटच्या तीन किलोमीटर असलेल्या कुणबी येथे गट ग्रामपंचायत पिंपळगाव अंतर्गत येणाऱ्या इथे आला इथे पाण्याची समस्याचा जो आहे दुष्काळच पडला असंच म्हणावं लागेल पिण्याच्या पाण्याची जे दुरवस्था होत आहे जलजीवनची मोठी एक्केचाळीस लाखाची योजना आली पण त्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही नागरिकांशी आपण संवाद साधला तेव्हा ला म्हणणं आहे का जे जलजीवनची योजना आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे ती झाली नाही ठेकेदाराची मनमर्जी किंवा जे अधिकारी संबंधित अधिकारी आहे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे अधिकाऱ्याचा वचक राहिलेला नाही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे ही जी योजना रडकडली आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे एकूणच जलजीवन योजनेअंतर्गत दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे शुद्ध जे जल आहे ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना मिळणं आवश्यक होतं पण त्या योजना हिंगणघाट क्षेत्रातल्या अनेक ठिकाणी त्या योजना पूर्ण झाल्या आहेत अनेक ठिकाण जे काम मोठ्या प्रमाणात रडकडलेले आहे अशी परिस्थिती हिंगणघाट ज्या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जे पाहायला मिळू शकते एन बी सी न्यूज केले से रवी अनोरकर की रिपोर्ट